नमस्कार, मी देवकन्या, नवीन एक एक्सन रेसिपी चॅनलमध्ये आपलं स्वागत. तुम्हाला पाहून प्रश्न पडलाच असेल की ही नेमकी भाजी कशाची आहे. ही भाजी प्रत्येक शेतकऱ्याच्या घरी बनली जाते, ती म्हणजेच भेंडीच्या दाण्यांची आमटी, खास करून मराठवाड्यामध्ये. कारण ही भेंडी रोजच्या आहारातली भेंडी नाही, तर ही आहे काटेरी रान भेंडी. आणि याची भाजी खूप चविष्ट लागते. ज्याने कोणी खाल्लेली आहे त्याची चव कधीच तो विसरणार नाही. व्हिडिओ अगदी छोटासाच आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा. चला तर वेळ न घालवता सुरुवात करूया. ही पाहू शकता गावरान पद्धतीची ही जाडसर अशी काटेरी भेंडी असते. आणि याला फवारणी, खत वगैरे असं काहीही नसतं. सेंद्रिय पद्धतीने ही भेंडी आलेली असते. आणि ही भेंडी कापून मध्यभागी त्यामधील जे दाणे आहेत ते बाजूला काढून घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने. आणि हे आपण सोडलेले दाणे भाजून घ्यायचे आहेत तव्यात किंवा कढईमध्ये. जास्त काही भाजायची गरज नाही, कारण जास्त भाजल्यानंतर हे वाटत नाहीत म्हणून. खास करून शेतकऱ्याच्या घरी ही भाजी नेहमी बनली जाते. हे आपले भाजून झालेले आहेत 5 मिनिटात. त्यानंतर याला आपण वाटून घ्यायचं आहे. हे मी उकळामध्ये वाटून घेते, कारण जरा उकळामध्ये जाडसरपणा राहतो, एकदम बारीक हे वाटण वाटलं जात नाही म्हणून. आणि हे चांगल्या प्रकारे वाटावं यासाठी आपण इथे थोडंसं बेसन पीठ टाकतो आहे 1 चमचा. आणि त्यामध्ये थोडंसं पाणी देखील टाकतो आहे, त्याच्यामुळे भाजी ही आपली मिळून येईल आणि थोडासा जाडसरपणा येईल भाजीला. त्यामुळे आता इथे आपण कढईत आपण ठेवलेली आहे भाजी करण्यासाठी. त्यामध्ये फोडणीसाठी तेल टाकतो आहे. तुम्ही ज्याप्रमाणे फोडणीला तेल वापरता तेवढंच टाकायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं मोहरी टाकून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये त्याच उकळामध्ये वाटलेला लसूण टाकतो आहे. लसणानंतर कांदा, कढीपत्ता आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्या रोजच्या वापरातलेच मसाले या भाजीला आपण वापरतो आहे, असं वेगळं काहीही नाही. त्यामुळे करायला ही भाजी अगदी सोपी आहे. यामध्ये टोमॅटो देखील आपण टाकलेलं आहे. आणि हे कांदा टोमॅटो हे पूर्ण परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काळा मसाला टाकायचा आहे. काळ्या मसाल्यामुळेच या भाजीला छान चव लागते. त्यामध्ये गरम मसाला टाकायचा असेल तर तुम्ही आवडीनुसार टाकू शकता, नाही टाकला तरी चालेल. आणि हा मसाला देखील आपल्याला 1 मिनिट चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला जे उकळामध्ये वाटून घेतलेलं वाटण आहे दाण्यांचं ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे. खूप खमंग असा वास सुटलेला आहे याचा. आता भाजीला फक्त उकळी येऊ द्यायची आहे, कारण याला शिजण्याची जास्त गरज नाही. आपण दाणे भाजून घेतलेले होते म्हणून पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता आवडीनुसार. जर तुम्हाला जाडसर पाहिजे असेल तर नाही पाणी टाकलं तरी चालेल. आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार. त्यानंतर थोडंसं शेंगदाण्याचं जाडसर वाटलेलं कूट टाकते. उकळामध्येच कुटलेलं आहे हे, यामुळे भाजीला खूप छान चव लागते. आणि थोडीशी कोथिंबीर देखील टाकून घ्या. आणि एक उकळी आल्यानंतर ही आपली भाजी तयार आहे. अगदी हॉटेलमध्ये पैसे देऊनसुद्धा तुम्हाला ही भाजी विकत मिळणार नाही, म्हणून परंपरेनुसार चालत आलेल्या रेसिपीज आपण बनवल्या पाहिजेत, खाल्ल्या देखील पाहिजेत. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि अजूनही या चॅनलवर नवीन असाल किंवा सबस्क्रायबर केलेलं नसेल तर नक्कीच करा. त्या शेजारील घंटीचं बटन देखील दाबा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल. असंच पुन्हा भेटूया नवनवीन केक्स आणि रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.